Good morning, friend. Today's uh, topic is noise pollution. You can see in this picture there are um, loud sound, and uh, it is very harsh to the ear. Such sound produce noise. Similarly, uh, you can see these two pictures. आर ऑफन सीन अराउंडर्स आपल्याला ह्या दोन्ही पिक्चर्स आपल्या घरामध्ये दिसून येतात सम ऑफ द साऊंड दे डिपिक्ट आर प्लीजन वाईल अदर्स आर हार्श काही जे साऊंड आहे ते आपल्याला चांगले वाटतात ऐकायलासुद्धा छान वाटतात आणि काही काही साऊंड आपल्याला एकदम हार्श जाणवतात कठीण जाणवतात व्हेरी लाऊड ऑर कंटिन्युअस नॉईज

तर आपल्याला अनेक वेळेला असा ऐकण्याला त्रास होतो आणि त्याच्यामुळे रेसलनेस इरेटेबिलिटी मेंटल एक्झॉक्शन असे काही त्रास आपल्याला उद्भवतात आणि आपण जे काम करतो ते कॉन्सन्ट्रेशनने करू शकत नाही सो दिस सिच्युएशन लीड्स टू नॉईज पोल्युशन देफ नॉईज पोल्युशन ऑकर्स वेन वी हिअर वन ऑर मेनी साऊंड्स हार्मफुल टू द इयर म्हणजे आपल्याला कानाला आपला जो आवाज येतो तो एका एकापेक्षा <coughs> एक जास्त आवाज जर आपल्या कानावर आदळत असतील तर आपण तो नॉईज पोल्युशनचा प्रकार असतो असं आपण म्हणू शकतो मग हे कशाप्रकारे रोखायचे नॉईज पोल्युशन आपल्याला रोखण्याचे काही का? उपाय आहेत का तर यस उपाय आहेत बघा या ठिकाणी उपाय दिलेले आहेत नॉईज पोल्युशन मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग noise पोल्युशन as far as पॉसिबल वी शूड avoid ब्लोविंग द हॉर्न मग काय केलं पाहिजे तर आपण जो गाडीचा हॉर्न आहे तो आवाज गाडीचा हॉर्न आपण बंद केला पाहिजे द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही ऑर रेडिओ इन द हाऊज शुड बी रिस्ट्रिक्टेड टू दोज वॉचिंग द प्रोग्रॅम फक्त टी व्हीचा आवाज जो पाहणार आहे त्याच्यापर्यंत मर्यादित राहील त्याच्या त्यालाच ऐकायला येईल इतका तो मर्यादित ठेवला पाहिजे व्हेकल्स शुड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड ते प्रोड्यूस व्हेकलची मेंटेनन्स आपण रेग्युलरली केलं पाहिजे कारण त्याच्यामुळे जो अननेसेसरी आवाज आहे सुद्धा रोखला जाऊ शकतो फॅक्टरीज एअरपोर्ट रेल्वे स्टेशन्स अँड बस स्टँड शुड बी लोकेटेड ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरियाज म्हणजे रहिवासी भागापासून हे कारखाने वगैरे एअरपोर्ट असेल रेल्वे स्टेशन हे लांबच असले पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला नॉईज पोल्युशनची माहिती आपल्याला सांगू शकतो आता या पाठाच्या शेवटी जे वॉट वी हॅव लर्न दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा आणि हा जो पूर्ण सेट ऑफ एक्झसाईज आहे तो तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये पण सोडवा ओके हा भाग तुम्हाला वर्कबुकमध्ये सोडवायचा आहे